कोणताही ओकेजनसाठी रेडी व्हायचं असेल तर कोणताही ड्रेस घातला, कोणतीही साडी नेसली तर त्याच्यावरती कोणत्या 5 पॅक तुमच्याकडे असायला हव्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो बॅगचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मी 5 बॅग तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या तुमच्या कपाटात असायलाच हव्यात. तर या ज्या 5 बॅग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या मी मिशोवरून घेतलेल्या आहेत आणि अतिशय स्वस्त, अतिशय अफोर्डेबल अशा या बॅग आहेत. पण ऑब्व्हियसली क्वालिटीमध्ये कुठेही काहीही कॉम्प्रमाइज नाही आहे. या कमी प्राईसच्या असतील देखील बॅग त्या अतिशय सुंदर आणि क्लासी दिसतात आणि तुम्हाला अगदी लग्नापासून ते कोणत्या ट्रॅव्हल डेस्टिनेशनला असं जायचं असेल तरी तुम्ही याच्यातली 1 बॅग नक्की कॅरी करू शकता. आणि या 5 बॅग्स बघून तुमचं काम जे आहे ते अतिशय सोपं होणार आहे. तर मग या कोणत्या 5 बॅग आहेत ज्या तुमच्याकडे असायला हव्यात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता याच्यामधल्या काही बॅग अशा आहेत ज्या मी ओपन करून देखील पाहिलेल्या नाही आहेत तर मी एकदम त्या तुमच्या समोर आता शेअर करणार आहे. तर आता मी नाव बघून हे सगळं शेअर करते. तर आता सगळ्यात बेसिक जी बॅग आपल्याला नेहमी हवी असते म्हणजे जी आपण वेस्टर्न कपड्यांसोबतच ट्रेडिशनल कपड्यांसोबतही घालू शकतो, म्हणजे एखादा तुम्ही टी शर्ट किंवा टॉप घातला त्याचबरोबर एखादा कुर्ता घातला तरी ती त्याच्यावरती मॅच होईल आणि कोणत्याही ओकेजनला जाईल, ती असते स्लिम बॅग. जी आपली छोटीशी अशी बॅग असते त्याला अशी वरती चेन असते तर तशी एक स्लिम बॅग मी मिशोवरून घेतलेली आहे. मी ही आत्ताच ओपन केलेली आहे तुमच्या समोर. तर बेसिकली आय गेस मी कलर ऑर्डर करताना असा ऑफ व्हाईट कलर ऑर्डर केलेला, पण हा आय गेस थोडस असा क्रीम कलर असा आलेला आहे. आणि आता या बॅगचं असं असतं की म्हणजे अगदीच तुम्ही एखादा बेसिक कोणता वेस्टर्न टॉप घातला असेल तरीही त्याच्यावरती खूप छान दिसते. त्याचबरोबर तुम्ही एखादा छानसा कुर्ता घातला तरी अशा ज्या बॅग्स आहेत त्या अतिशय सुंदर दिसतात. तर आता हा एकदम असा न्यूट्रल कलर आहे, असा बेसिक पेस्टल असा कलर आहे. तर अशा ज्या कलर्स आहेत ते मोस्टली प्रत्येक ड्रेसवरती जातात, प्रत्येक टॉपवरती जातात, त्याच्यामुळे मी हा कलर चॉईस केलेला आहे. तर बेसिकली ही छानशी अशी बॅग आहे, छोटीशी अशी बॅग आहे, म्हणजे उगाच खूप मोठी अशी स्लिंग बॅग नाही आहे. एकदम जी प्रॉपर अशी बॅग असते त्या साईजची ही बॅग आहे. तर याच्यामध्ये छान असा तुमचा एक फोन बसू शकतो, त्याचबरोबर जे थोडेसे पैसे आपण सोबत कॅरी करतो ते याच्यामध्ये छान असे व्यवस्थित बसू शकतात. त्याचबरोबर असं तुमचं थोडंसं जर असं मेकअपचं काही सामान असेल म्हणजे एखादी लिपस्टिक पावडर किंवा मग कंगवा हा छान या बॅगमध्ये बसू शकतो. तर अशी व्यवस्थित स्पेशियस अशी बॅग आहे, एकदम छोटी देखील नाही आहे, त्याच्यामुळे कुठेही कॅरी करण्यासाठी ही खूप छान अशी बॅग आहे. सगळ्यात जास्त मला जी गोष्ट आवडली या बॅगची ती आहे ही जी स्ट्रॅप आहे ती, म्हणजे याला असा प्लास्टिकचा स्ट्रॅप त्यांनी दिलेला नाही आहे आणि हा जो असा मेटलचा स्ट्रॅप येतो असा त्यांनी दिलेला आहे. तर ही पण जी बॅग आहे ती मी आय गेस 200 का 250 रुपयाला घेतली आहे फक्त. आणि जर तुम्ही प्राईसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कम्पेअर कराल तर ही जी बॅग आहे त्याची क्वालिटी चांगली आहे असं मला. त्याची दुसरी बॅग जी तुमच्याकडे असायलाच हवी ती आहे पोटली बॅग. पोटली बॅग म्हणजे ज्याला आपण बटवा बोलतो तो. तर बेसिकली ही जी बॅग असते ती ट्रेडिशनल कपड्यांवरती खूप छान जाते. म्हणजे तुम्ही एखाद्या लग्नासाठी जेव्हा जात असता किंवा असं कोणतं तरी फंक्शनल असं ओकेशन असतं त्याच्यासाठी छानशी अशी साडी नेसून तुम्हाला रेडी व्हायचं असतं, तर मग अशा वेळेला या ज्या पोटली बॅग्स असतात त्या तुम्हाला मदत करतात. तर मग आता माझ्याकडे ती मिशोवरून घेतलेली अशी पोटली बॅग आहे. तर हीच फक्त जी अशी बॅग आहे त्याची प्राईस 500 पेक्षा जास्त आहे. ही मी 550 अशी घेतलेली बॅग आहे. तर बेसिकली हे दोन्ही साईडला असा हा हँडल दिलेला आहे ज्याला हे आपण स्ट्रँड्स बोलतो, ज्याने आपल्याला बटवा टाईट करता येतो. तर आणि ही जी तुम्ही रंग बघाल तर हा असा बेबी पिंक असा कलर आहे. तर याच्यामध्ये अनेक कलर्स अवेलेबल होते, याच्यामध्ये व्हाईट कलर देखील होता. तर तुम्ही व्हाईट कलरमध्ये देखील बॅग घेऊ शकता. व्हाईट कलर पण सगळ्या साड्यांवरती सगळ्या ड्रेसेसवरती खूप छान मॅच होतो. म्हणजे पोटली बॅग ॲक्च्युलीच खूप जास्त महाग असतात. तर मग ही जर तुम्ही 500 रुपयाच्या याने कम्पेअर कराल तर 500 रुपयाला खरंच खूप छान अशी बॅग आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या लग्नासाठी वगैरे अशी स्पेशल कोणती बॅग घ्यायची असेल, एखादी पोटली बॅग घ्यायची असेल तर ही बॅग डेफिनेटलीच खूप चांगला असा ऑप्शन आहे. आता तुम्ही खाली बघाल तर इथे मोत्याचे असे स्ट्रँड्स दिलेले आहेत जसे खालच्या साईडला लटकत आहेत. आणि हे जे 2 स्ट्रँड्स आहेत ज्याने तुम्ही पोटली बॅग टाईट करता त्याला देखील इथे असं हे मोत्यांचं लटकन असा दिलेला आहे. तर आता ही ओपन केल्यावरती जी मला बॅगची सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे याची साईज.
म्हणजे याच्यामध्ये छान तुमच्या मेकअपच्या वस्तू देखील बसू शकतात. ज्या मोजक्या आपण 3-4 वस्तू म्हणजे लिपस्टिक असेल, तुमची पावडर असेल किंवा एखादं काजळ आयलायनर, अशा छान छान गोष्टी याच्यामध्ये बसू शकतात. त्याचबरोबर तुमचा जो फोन आहे, तुमचा हँकी किंवा मग आपण अजून काय कार्य करतो, पैसे वगैरे, अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या याच्यामध्ये आरामशीर बसू शकतात. हे जे आपण हातामध्ये कॅरी करतो तर हे पण छान असं त्यांनी मोत्याचं दिलेलं आहे. तर या प्राईजला ही जी बॅग आहे ती चांगली आहे. आता याचं जे फॅब्रिक आहे ते पण अतिशय चांगलं असं फॅब्रिक आहे, कॉटनचं असं फॅब्रिक दिलेलं आहे. त्याच्यामुळे जी फॅब्रिकची क्वालिटी आहे ती देखील अतिशय चांगली आहे. असं जाडचं फॅब्रिक आहे त्याच्यामुळे हे लवकर खराब देखील होणार नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्ही जर इथे एम्ब्रॉयडरी बघाल तर जी एम्ब्रॉयडरी या पोटली बॅगवरती दिलेली आहे ती अतिशय छान आहे. व्हाईट कलरचं असं हे मोत्यांमध्ये काम केलेलं आहे, ज्याच्यामुळे ही जी बॅग आहे ती अतिशय गोड दिसते, क्यूट दिसते. तर मग त्याच्यामुळे ही मला बॅग आवडलेली आहे. आता जी तिसरी बॅग तुमच्याकडे असायलाच हवी ती आहे टोट बॅग. तर आता टोट बॅग म्हणजे त्या बॅग असतात ज्या आपण खांद्याला अडकवतो आणि जी साईजनी थोडीशी मोठी असते, म्हणजे आपण कुठेही जात असू तरी आपण ती बॅग कॅरी करू शकतो. तर मग माझ्याकडे ही एक टोट बॅग आहे आणि या बॅगच्या मी अतिशय प्रेमात आहे. तर बेसिकली या सगळ्या बॅग्स ऑर्डर करताना ही मी बॅग घेतलेली नाही आहे, याला घेऊन आय गेस साधारण महिना वगैरे झालेला आहे. तर मी रिसेंटली दुबईला गेलेले तेव्हा मी जायच्या वेळेला ही बॅग घेतलेली, बिकॉज मला एक अशी बॅग हवी होती म्हणजे जी मी कुठे पण कॅरी करेल. आणि फ्लाईटमध्ये पण आपल्याजवळ एखादी अशी टोट बॅग असायला हवी ज्याच्यामुळे आपलं सगळं बेसिक सामान असायला हवं, तर त्याच्यासाठी मी ही बॅग घेतलेली. पण ॲक्च्युली मला ही बॅग खूप जास्त आवडली. तर तुम्ही जर या बॅगची प्राईस ऐकाल तर तुम्ही शॉक व्हाल, बिकॉज ही जी बॅग आहे ती मी फक्त 250 रुपयाला घेतलेली आहे. आणि 250 रुपयामध्ये ही इतकी सुंदर बॅग आहे आणि इतकी क्लासी दिसते, म्हणजे तुम्ही याच्या पॅटर्नवरूनच म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की जे ब्लॅक अँड व्हाईट असा चेकचा असा पॅटर्न दिलेला आहे. म्हणजे मोस्टली ज्या H&M वगैरे बॅग आहेत ना त्या अशा असतात, पण H&M बॅगची जी प्राईस असते ती 2000 वगैरे अशी असते. बॅग जरी तुम्ही ओपन कराल तरी आतमध्ये भरपूर सामान बसतं. म्हणजे मी ऑलमोस्ट जेव्हा मला जास्त सामान कॅरी करायला लागायचं तिकडे तेव्हा मी ही बॅग कॅरी करायची. मी एखादा फोटो पण इकडे अटॅच करेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर म्हणजे मला थोडासा डाऊट होतं क्वालिटीवरती की फक्त 250 रुपीजची आहे आणि ती कशी येईल, पण ॲक्च्युली ही बॅग खूप सुंदर अशी डिलिव्हर झालेली आहे. यांचे जे स्ट्रँड्स आहेत ते पण खूप छान दिसतात. आता या बॅगची सगळ्यात चांगली अजून जी गोष्ट आहे ती आहे की ही जी बॅग आहे ती वेस्टर्न कपड्यांवरती देखील तितकीच चांगली दिसते. त्याचबरोबर तुम्ही एखादा कुर्ता घातलात, एखादा ट्रॅडिशनल कोणता ड्रेस घातलात, तरी ही बॅग जी आहे ती तितकीच चांगली दिसते. तर तुम्ही नक्की ही बॅग घ्या असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला जर अशी एखादी टोट बॅग हवी असेल ज्याच्यामुळे भरपूर सामान बसेल, तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी जर कोणती बॅग हवी असेल, तर डेफिनेटली तुम्ही या बॅगला ट्राय देऊ शकता. आता जी चौथी बॅग तुमच्याकडे असायला हवी ती आहे आपली जी एक बेसिक पर्स आहे जी आपण कुठेही कॅरी करतो, तशी पर्स ज्याला बेसिकली आपण हँडबॅग असं बोलतो. तर मी आता पार्सल ओपन केलं तर ही जी हँडबॅग आहे ती मी घेतलेली आहे. तर आता जर तुम्हाला दा मिलानो हा ब्रँड माहिती असेल तर आय गेस ही त्याची फर्स्ट कॉपी आहे. फर्स्ट कॉपी पण असेल, सेकंड कॉपी वगैरे असेल, बिकॉज त्या ज्या बॅग आहेत त्या अतिशय कॉस्टली असतात. तर ही मी साधीशी अशी बेसिकशी आय गेस ही मी 300 रुपयाला वगैरे अशी काहीतरी ही बॅग घेतलेली आहे. पण जर तुम्ही लुक वगैरे बघाल तर बॅगचं अतिशय छान आहे, बिकॉज ऑब्व्हियसली ही फर्स्ट कॉपी वगैरे आहे. हा मी बेसिक जो ब्लॅक कलर आहे हा त्याच्यामध्ये मागवलेला, बिकॉज ब्लॅक कलर हा मोस्टली कशावरती देखील छान दिसतो, मॅच होतो. आणि तुम्ही ओपनिंग कराल तर याच्यामध्ये त्यांनी हा स्ट्रॅप दिलेला आहे ज्याच्यामुळे तुम्ही ती खांद्यावरती देखील घेऊ शकता. आणि त्याचबरोबर तसं तुम्हाला यूज करायचं नसेल तर मग तुम्ही हे जे दोन स्ट्रँड दिलेले आहे त्याच्यामध्ये ही छान अशी कॅरी करू शकता. तर इथे तुम्हाला दिसेल तर इथे दा मिलानो हे असं लिहिलेलं आहे. मिशोवरती तुम्ही बघाल तर लुई विटॉन वगैरे अशा बऱ्याच बॅगच्या फर्स्ट कॉपीज मिळतात. बेसिकली छोटीशी अशी ही छानशी हँडबॅग आहे, ऑफिसला जाण्यासाठी पण व्यवस्थित अशी बॅग आहे जर तुम्हाला काही ऑफिसला घेऊन म्हणजे जावं लागत नसेल तर याच्यामध्ये छान तुमचं जे रोजचं सामान आहे ते व्यवस्थित असं बसू शकता. आणि क्वालिटी पण बघाल तर क्वालिटी जी आहे बॅगची ती पण चांगली आहे, म्हणजे अतिशय स्टर्डी अशी ही बॅग आहे. असं पुढचं मागचं जे फॅब्रिक आहे त्याला देखील थोडीशी अशी शाईन आहे,
त्याच्यामुळे बॅग जी आहे ती खरंच चांगल्या क्वालिटीची अशी वाटते. अशी एखादी हँडबॅग जी आहे ती पण तुमच्याकडे नेहमी असायला हवी, बिकॉज ती पण तुम्ही इझिली कुठेही कॅरी करू शकता. जेव्हा तुमचं स्लिंग बॅगमध्ये काम होत नाही, म्हणजे स्लिंग बॅगमध्ये तुमचं सामान पुरू शकत नाही आणि तुम्हाला एकदम अशी मोठी टोट बॅग देखील कॅरी करायची नसेल, तर मग तशा वेळेला या ज्या हँडबॅग्स आहेत त्याचा उपयोग होतो. आणि आता जी शेवटची बॅग जी तुमच्याकडे असायलाच हवी ती आहे बॅकपॅक, म्हणजेच ती आपण पाठीवरती घेतो ती बॅग. तर आता अशी मिशोमधून मी बॅकपॅक ऑर्डर केली, तर आता मी तुमच्यासमोरच ओपन करते. आता ही पण मी ब्लॅक कलरमध्ये ऑर्डर केलेली आहे, तर ऑब्व्हियसली बाहेरून दिसताना अतिशय सुंदर दिसते. माय गॉड, सो ही अतिशय छान अशी बॅग आहे, म्हणजे क्वालिटी वगैरे लुक जो आहे बॅगचा तो खरंच एकदम भारी आहे. तरी मोस्टली बॅकपॅक्स ज्या आहेत त्या तुम्हाला अशा वेळी कामी येतात जेव्हा तुम्हाला लिटरली अशी खांद्यावरती टोट बॅग घ्यायची नसते. तर मग बॅकपॅक म्हणजे जरी तुम्हाला ट्रेकिंगला वगैरे जायचं असेल, म्हणजे तुम्ही जस्ट असं फिरायला म्हणून जात असाल, तुम्हाला खूप जास्त चालायचं आहे आणि खूप जास्त असं कुठं चढायचं वगैरे आहे, तर मग अशा वेळेला या ज्या बॅकपॅक्स आहेत त्या खूप जास्त कामी येतात. एखादी पाण्याची बॉटल देखील याच्यामध्ये छान राहते. त्याचबरोबर जे तुमचं बेसिक सामान असतं, तुमचे स्कार्फ्स असतील किंवा तुम्ही अजून जे काही कॅरी करता, तुमचे जे फोन्स किंवा थोडं काही मेकअप असेल, सनस्क्रीन असेल, कंगवे, अशा गोष्टी छान अशा याच्यामध्ये राहू शकतात. एखादा छोटा टिफिन देखील याच्यामध्ये राहू शकतो. तर याची तुम्ही साईज बघाल तर खूप डिसेंट आणि व्यवस्थित अशी साईज आहे. त्याच्यामध्ये भरपूर असं सामान राहू शकतं आणि मोस्ट इम्पॉर्टंट बॅग जी आहे ती दिसायला खूप जास्त क्लासी दिसते. त्याच्यामुळे ही जी बॅग आहे ती मला पर्सनली खूप जास्त आवडली. ही पण जी बॅग आहे ती मी 300-400 रुपयाला अशीच काहीतरी घेतलेली आहे. जी काही एक्झॅक्ट प्राईस असेल ते मी स्क्रीनवरती मेन्शन करते. तर इथे हा मोठा असा कप्पा आहे या बॅगचा, जो मेन कप्पा आहे. तर आतल्या साईडनी थोडंसं जे फॅब्रिक आहे ते सिम्पल असं फॅब्रिक आहे जे आपलं नॉर्मल बॅग्समध्ये असतं तसं. म्हणजे बाहेरून जितकी लक्झुरियस दिसते ऑब्व्हियसली ती ओपन केल्यावरती तितकी लक्झुरियस अशी वाटत नाही, पण बॅग जी आहे ती ॲक्च्युली याची जी क्वालिटी आहे ती चांगली अशी क्वालिटी आहे. हे जे दोन साईडचे कप्पे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. या साईडला हा एक छोटासा असा कप्पा आहे आणि याच्यामध्ये थोडं काय तुमचं जे काय असेल छोटं वॉलेट बिलेट ते देखील तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. आय गेस या साईडला देखील त्यांनी दिलेलं आहे असं. हे दोन्ही साईडला असे कप्पे आहेत आणि मागचा जो कलर आहे मागच्या साईडला पण त्यांनी एक कंपार्टमेंट दिलेला आहे. तर इथे देखील तुम्ही बघाल तर हा एक कप्पा आहे आणि अशी पण त्यांनी याला एक स्लिम दिलेली आहे, म्हणजे हवा असल्यास तुम्ही याची ही साईडनी देखील कॅरी करू शकता. त्याचबरोबर हे मागचे हे दोन असे बेल्ट्स आहेत जे तुम्ही बॅकपॅकचे असतात तसे तुम्हाला इथे दिसत असतील. या होत्या 5 बॅग ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात आणि तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये या ठेवायलाच हव्यात. तर मागचा हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि याच्यामधली तुमची फेवरेट बॅग कोणती होती हे देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील पण तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.